अध्यक्ष नमस्कार। हा नमस्कार साहेब। काल मत मोजणी झाली, आज तुम्ही बाहेर पडले, आळंदीला निघाले, सगळं खुशी खुशी? सगळं खुशी खुशी वाणी साहेब। मतमोजणी झाली तरी आम्ही कालपासून काल दसक्रिया देवळ्याला सप्त्याला गेलो, काला केला आणि कार्यक्रम मी परत काम सुरू केलं। कारण मी कार्यकर्ता हा जनमानसातला कार्यकर्ता आहे। जरी इलेक्शनमध्ये हार जीत ही प्रत्येकाला असतेच, परंतु काम करणं हे माझं पिंड आहे आणि म्हणून दरवर्षी आम्ही सगळे कार्यकर्ते खुशीखुशी देवाच्या यात्रेत असतो। आळंदीच्या माऊलीसाठी आम्ही सगळे आमचे सरपंच कार्यकर्ते सर्व महिला मंडळी आम्ही सगळेजण आता आळंदीला खुशीखुशी आलो आहे। 4 वाजेपर्यंत आम्ही आळंदीला पोहोचू, तिथं निवृत्ती महाराजांचं कीर्तन बघू, नंतर आमचे महादेव कोळी जी आमची संस्था आहे त्या ठिकाणी आम्ही करून आम्ही संध्याकाळी दर्शन करून आम्ही परत माऊलीकडे काय मागणी काय प्रार्थना माऊलीकडे काय मागणी काय प्रार्थना माऊलीकडे मागणी हेच, आम्ही माझी जनता सुखी राहू दे आणि खरं तर माझा शेतकरी राजा बळीराजा या शेतकऱ्यांसाठी आम्ही देवाकडे साकडं घालतोय की येणारा काळ आमच्या गोरगरीब जनतेला चांगला जाऊ दे आणि आम्हाला पण येणारा काळ राजकीय जीवन खुशी खुशी जाऊ दे अशा अर्थाचं मी माऊलीकडे साकडं घालतो। आता पुढे नंतर कुठल्या पक्षात प्रवेश? शेवटी आता कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्यांची बैठक। आता सध्या तरी आम्ही काम करतोय, कार्यकर्ते जे निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य करावा लागेल। कारण ते माझ्या मागे जनता किती आहे हे वाणीसाहेब जनतेने दाखवून दिले। मी आजही मी स्वतःला समजतोय का मी पडलो नाही। मी 25,000 मतं अवघ्या 9 दिवसामध्ये घेतली, एवढ्या रथी महारथी उमेदवार समोर उभे होते, आम्हाला अपेक्षा होती। परंतु राजकारणामध्ये कोणी नाही कोणी हरत असतं, कोणी नाही कोणी जिंकत असतं। आपण पाहिलं आता पृथ्वीराव चव्हाण माजी मुख्यमंत्री हरले, शेजारचेच आपले बाळासाहेब थोरात 30 वर्ष म्हणजे 8 वेळा मंत्री अशी मोठी मोठी माणसं पडली। त्याच्यामुळे मला ह्याच्यात काही वाटत नाही, मी खुशी खुशी आहे आणि मला काम करायला फार आवडतं। आणि म्हणून हे माझे महिला मंडळी बघा, इकडं हे सगळे आमचे देवळेगावचे महिला मंडळी आहेत, हे देवळेगावचे सरपंच आहेत, हे फेरेखटकाचे सरपंच आहेत, हे देवळ्याचे लहू बोराडे आहेत, हे आमचे तुकाराम, सगळे कार्यकर्ते आमचे। अध्यक्ष, तुम्ही आता वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये आहे, तुमचा मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस होता, पुन्हा माघारी फिरणार का आहे तिथं सुखी राहणार? जो काही निर्णय घ्यायचा वाणी साहेब तो कार्यकर्त्यांना ते विचारून आम्ही घेणार आहेत। कारण वंचित बहुजन आघाडीचं आम्हाला पाहिजे असं जी आमची अपेक्षा होती की वरतून आमचं एवढं एवढं मतदान आहे आणि वंचित बहुजन आघाडीचं आम्हाला 5-25 हजार मतदान भेटायला पाहिजे होता, परंतु ती बेरीज जर केली तर आम्हाला 1,000 सुद्धा मतदान ते भेटले नाही, त्याच्यामुळं आमची काही गणितं बिघडली। अजित पवार का शरद पवार? नाही, आता से कार्यकर्ते ठरवतील उद्या निवडणूक कधी लढायची, कुठं थांबायचं, का स्वतःचा पक्ष स्थापन करायचा, का काय करायचा, हे सगळं आपण वाणीसाहेब तुम्ही अभ्यासू पत्रकार आहात। तुमचा पण पराभव झाला, तुमची भाऊकी पण पराभूत झाली वाणीसाहेब। हे बघा आता शेवटी कसं होतं, गणितं चुकली, भाऊकींची गणितं चुकली, माझी पण गणितं चुकली। गणित एकदा चुकलं की त्याला माफी नसते आणि म्हणून गणितं जुळवण्याचं काम आम्हाला खूप वाणीसाहेब मी खूप समाधानी आहे। मला 5व्या फेरीपर्यंत मी पुढं होतो, आघाडीवर होतो, हाच माझा विजय आहे। आत्तापर्यंत एवढे आमचे 2-4 उमेदवार उभे राहिले, परंतु मला खरं तर आनंद या गोष्टीत आहे की निवडणूक मतमोजणीमध्ये मी 5व्या फेरीपर्यंत मी आघाडीवर होतो, 5व्या फेरीपर्यंत मी टी व्हीवर बघत होतो देवराम लांडे, पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी, म्हणजे तालुक्यातील मातंगभर नेतेसुद्धा मागं होते आणि मी पुढं होतो। आणि 10व्या फेरीपर्यंत तसा पूर्व भागामध्ये मतमोजणी सुरू झाली, तसं वादळ हळूहळू कमी होत आलं, पण मी खरं तर 4-5 फेऱ्यापर्यंत आघाडी घेतली, 1 नंबरची मतं घेतली, त्याबद्दल मी सर्व मतदारांना आभार मानतो, सगळ्या मतदारांचा मी खरं तर आभार मानतो आणि मतदार राजा माझ्याबरोबर आहे, त्याच्यामुळे मी कुठल्याही प्रकारचा नाराज नाही, मी देवाला निघालेलो आहे आणि म्हणून येणारा काळ आपल्यासाठी असेल। आम्ही कुठं कमी पडलो, काय करायला पाहिजे होतं, पूर्व भागामध्ये मला खरं तर पाहिजे असा प्रचार नाही करता आला, मी अचानकपणे जनतेने मला उभा केला, मी जनतेचा उमेदवार,
मी वर्गणीचा उमेदवार आणि वर्गणीचा उमेदवार सुद्धा आज जुन्नर तालुक्यामध्ये 25,000 मतं घेऊ शकतो ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून राजकारणामध्ये साहेब कधी खसायचं नसतं, कधी रडायचं नसतं, लढायचं असतं, लढायचं असतं. आणि ही मला जनतेने माझ्या शिकवण दिलेली आहे. आणि म्हणून खरं तर आज आपण देवाला जाणारे वाणी साहेब, तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही आमच्या आल तर बरं होईल, आपण माऊलीचं दर्शन करून येऊ. आणि येणारा काळ पण हे बघा, अभिनय तर कमी नाही, येणारा काळ हा आमचाच आहे, आमचाच येणारा काळ हा निश्चितपणे येणारा काळ हा आमचाच आहे. राजकारणामध्ये जरी आम्ही एखादी कुस्ती हारलो तरी आता होणारी पुढची कुस्ती ही आमचीच आहे. जिल्हा परिषद, जिल्हा परिषद वन साईड काय अडचण नाही. समाज माझा आहे, जनता माझी आहे. आणि म्हणून मी निवडणुकीमध्ये कधी खसत होतो आशाताई नाही का मागं, 3 वेळा आमदार आशाताई आमदारकी हरल्या पण 3 वेळा त्या जिल्हा परिषद जिंकल्या. तसं मी जरी आमदारकी हरल्या असेल तरी मी जिल्हा परिषद जिंकणार आहे आणि या जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीचे आहेत. कारण तालुक्यामध्ये मला कानाकोपऱ्यामध्ये पोचता नाही आला आणि आता हा मतदारसंघ हा माझा गेल्या अनेक वर्षापासून जनता माझ्या बरोबर आहे. आणि म्हणून कधी कामात थांबायचं नाही. सकाळीपासून 3-4 लोकांचे फोन आलं, इथं हे झालं, तिथं हे झालं, अडचणी येत राहतात. आता वाघाचा मोठा वावर मावळामध्ये झालेला आहे, त्या वाघासाठी आताच मी एका अधिकाऱ्यांना फोन केला का ताबडतोब नेऊन ते पिंजरे लावा. आणि वाघ आमच्या मावळपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाघाचं हे झालेलं आहे. आणि म्हणून आमचं काम साहेब खूप चांगलं चांगलं झालं आहे. आणि म्हणून आपण निश्चितपणे आमच्या घरी आलात आणि नेमकं आम्ही दिंडीला निघायचं तर तुमचा इथं तुमचा आमचा सामना झाला आणि तुम्ही अगदी वेळेत आले. आज एकादशी आहे आणि खरं तर एकादशीच्या दिवशी तुम्ही आमची आज मुलाखत घेतली. मी कुठल्याही प्रकारचा मी प्रभाव झालो आहे तरी मी जरी हरलो आहे तरी मी नाराज नाही. माझा खुशीखुशी शब्द हा जुन्नर तालुक्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये फेमस झाला आहे. देवराम लांडे हा कधीच नाराज नाही, हा जनतेचं काम करणार आहे. तुमचे मित्र शरददादा सोनवणे आमदार झालेत, काय शुभेच्छा? नाही आता या भागात ते आमदार झालेत त्यांना शुभेच्छा. शेवटी जनतेने त्यांना कौल दिलेला आहे. कारण मला वाटत होतं की या चौघांच्या भांडणामध्ये मी आमदार होईल, परंतु ऐन टायमाला मागं पुढं झालं. आशाताई फार पिछाडीवर गेल्या, ते चौघंजण जर सारखे झाले असते, पूर्व भागामध्ये मला जर मतदान भेटलं असतं तर मी बी आमदार झालो असतो. बघूया, अभिनय तर कभी नाही अशा प्रकारचा मनामध्ये एक ध्यास ठेवू आणि जनतेची कामं करीत राहू. निश्चितपणे एक ना एक दिवस आपलं येणार आहे अशा प्रकारची अपेक्षा करू. सरपंच काय सांगाल तुम्ही, आता आळंदीला चाललात, नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली, दुर्दैवाने अपयश आलं, पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे. खरं पाहिलं तर सालाबादप्रमाणे याही वर्षी लांडेसाहेबांच्या मार्गदर्शनाखातर आपण आळंदीच्या यात्रेसाठी आपण निघालो आहोत. आज एकादश आहे, माऊलीच्या दर्शनासाठी आज सर्वच कार्यकर्ते लांडेसाहेबांच्या बरोबर तिकडे चाललेले आहेत. आणि आत्ताच जे झालेल्या विधानसभा निवडणुका आहेत, निकाल वगैरे लागला, लांडेसाहेब पराभूत झाले. परंतु पराभवाला कुठेही खचून न जाता लांडेसाहेब नव्या उमेदीनं परत आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहेत. आणि लोकांना तीच अपेक्षा आहे की लांडेसाहेबांनी खचून न जाता आपल्या जनतेची सेवा करत राहावी. आता देवराम लांडे विधानसभा वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून उभे राहिले, दुर्दैवाने अपयश आलं, पक्षाकडूनही मतांचा असा फारसा प्रभाव पडला नाही, मतं वाढली नाही. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे, पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामध्ये यावं का वेगळा काही निर्णय घ्यावा का स्वतःचा पक्ष स्थापन करावा, एक कार्यकर्ता म्हणून नेत्यांना काय सल्ला? कार्यकर्ता म्हणून तसं तर साहेबांना सल्ला म्हणजे मी तर काय सल्ला देऊ शकत नाही, परंतु सर्व कार्यकर्ते यांची एक मीटिंग होणार आहे थोड्या दिवसामध्ये आणि त्याबरोबर समाजातली जे सर्व काही तळागाळातली आपली मंडळी आहे, जी सर्वसामान्य जनता आहे, ती सर्वसामान्य जनता लांडेसाहेबांना नक्कीच मार्गदर्शन करेल की भविष्यामध्ये आपण कुठं जायचं. ही एक दिशा म्हणजे लांडेसाहेबांना जर समाजाने उभं केलं आहे तर नक्कीच समाज त्यांना मार्गदर्शन करेल की येणाऱ्या काळामध्ये आपण कुठल्या दिशेला जावं. आदिवासी भागामध्ये कोणाची हवा, आदिवासी भागामध्ये कोणाची हवा, लांडेसाहेबांची. आदिवासी भागामध्ये कोणाची हवा, आदिवासी भागामध्ये कोणाची हवा, आदिवासी भागामध्ये कोणाची हवा, आदिवासी भागामध्ये कोणाची हवा, लांडे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं, लांडे
साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं। लांडे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं। लांडे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं। आदिवासी एकजुटित सा विजय असो। आदिवासी एकजुटित सा विजय असो। धन्यवाद। बाकी होते बरोबर ते पत्रकार आपल्या घरातले ना तुम्ही का बोलत नाही बोलले।